नमस्कार शेतकरी बांधवानो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा व्हावे यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून जे लाभार्थी अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत त्यांच्या खात्यावरती आत्तापर्यंत रक्कम जमा केली गेली नाही मग याचे मुख्य कारणे काय आहेत हे राज्य शासनाच्या माध्यमातून शोधण्यात आलेले आहेत आणि आता हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे मग हे संगणकीय प्रणालीचा वापर का केला जाणार आहे कशासाठी केला जाणार आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचा मुख्य उद्देश असा अनेक लाभार्थ्यांचे आधार कार्ड चुकीमुळे असेल किंवा त्यानंतर त्यांचे खाते नंबरसुद्धा काही लाभार्थ्यांचे चुकलेले आहेत खाते नंबर चुकल्यामुळं त्यांच्या खात्यावरती हे पैसे गेलेले नाही आहेत किंवा एकमेकाचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर दुसऱ्याचे पैसे तिसऱ्याच्या खात्यावर असे सुद्धा ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत सामायिक क्षेत्राचे सुद्धा अनेक प्रकारचे शेतकऱ्यांचे विविध भानगडी आहेत यामुळे सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात आलेले नाही आहे मित्रांनो म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून हे सर्व पद्धतीचे जे काही अडचणी आहेत ते अडचणी दूर कर करण्यात यावे यासाठी आता संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावरती तात्काळ रक्कम जमा केली जाणार आहे आणि ही संगणकीय प्रणाली आता वापर केली जाणार आहे अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे अनेक लाभार्थ्यांना आत्तापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळालेले नव्हते अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती आता लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र